नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी मध्ये टेम्पो हमालयांचे गाठीचे वजन 50 किलो करण्यासाठीचे प्रांताधिकारी यांना निवेदन। इचलकरंजी माथाडे आणि टेम्पो हमाल वजन वाढ कृती समिती व टेम्पो चालक मालक कल्याणकारी असोसिएशन यांच्या वतीने मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की इचलकरंजीत सध्या माथाडी क्षेत्रात काम करणारे ट्रान्सपोर्ट व टेम्पो असे मिळून साधारण 2500 हमाल असून या माथाडी मंडळींना केंद्र शासित किंवा आंतरराष्ट्रीय जे नामांकन आहे त्या 50 किलोच्या वजनाऐवजी 100 किलो 120 किलो अशा गाठी उचलाव्या लागतात। यांचा परिणाम त्यांच्या हमालाच्या पाठीच्या कण्यावर आरोग्यावर परिणाम होत असून अपघाती त्यांचा मृत्यू होत आहे। या कामी हे वजन 50 किलो करावे म्हणून समितीच्या वतीने माथाडी बोर्डाला तसेच ट्रान्सपोर्ट असोसिएशनला वारंवार निवेदन दिली तरी व्यापारी असोसिएशन आणि व्यापारी मंडळ कोणतेही सहकार्य न देता या गाठी फार वजनाचे देत असतात। गाठी उचलणाऱ्यांना हे असह्य झाल्यानंतर माथाडी आणि टेम्पो हमाल सोमवार दिनांक 19 सप्टेंबर पासून संपावर उतरलेले आहेत। या कामी न्याय द्याल व गाठीचे वजन 50 किलो इतके करण्यास व्यापारी वर्गास कारखानदारास व अन्य घटकांना नियम करावा व त्यांनी अमल करावा यासाठी सहकार्य द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी धोंडीराम जावळे, शांताराम लाखे, बाळू लाखे, विशाल लाखे, गंगाधर पाटील, श्यामराव कुलकर्णी, आशिष आवळे यासह मोठ्या प्रमाणात माथाडी व टेम्पो हमाल मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107.7।